अतिशय समाधान वाटतंय आणि सकाळने जो हा उपक्रम सुरू केलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे. राज्यातल्या अनेक राजकीय पक्षाच्या वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रातल्या आघाडीचं काम करणाऱ्या युवकांना आपण एकत्रित केलं, त्यांच्याशी आपण संवाद करताय. तनिष्काचं व्यासपीठ जे आपण निर्माण केलं त्याच्यातून आम्हाला अशी अपेक्षा आमच्याकडं मनामध्ये निर्माण झालेली होती की आपण युवकांसाठी अशा पद्धतीचं एखादं व्यासपीठ तयार करावं. सकाळचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. अभिजित पवार साहेबांचं मार्गदर्शन जे आहे ते खरोखर आम्हाला दिशा देणार आहे आणि एकूणच महाराष्ट्राच्या पुढच्या 50 वर्षाचा विचार या युवा परिषदेमध्ये अतिशय गांभीर्यानं मांडला जातोय. मलेशियासारख्या देशांनी अतिशय थोड्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय नेत्रदीपक अशी प्रगती केली आणि आपल्या राज्यांनी महाराष्ट्रांनी आपल्या देशांनी तशा पद्धतीचं प्रगतीचं पाऊल उचलावं याच्याकरिता तरुणांचा होत असलेला आपला देश त्याच्यामधल्या ह्या युवकांना एकत्रित करून त्याच्यामधल्या लीडर्सला एकत्रित करून आपण जो हा संवाद करताय अतिशय स्तुत्य आहे. याची फलनिष्पत्ती अतिशय चांगली होईल आणि महाराष्ट्राच्या देशाच्या विकासामध्ये सकाळने उचललेलं हे पाऊल जे आहे हे एक ऐतिहासिक आणि इतिहासाच्या पानामध्ये कोरलं जाईल असंच आहे. परिषद